महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय पुनम गेट येथे विविध मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन केले. महागाई गगनाला भिडलेली आहे. खायचे तेल 200 रुपये किलो झालं. घरगुती गॅस आता 1100 रुपये झाला आहे. असे असताना कमी मानधनावर काम करणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी जगायचं कसं? मागील 6 वर्षात अंगणवाडी कर्मचाऱ्यांना 1 रुपया देखील मानधन वाढ मिळालं नाही. या निषेधार्थ केंद्र सरकार आणि मोदी सरकार विरोधात हा मोर्चा काढण्यात आला. केंद्र सरकारने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेचा दर्जा द्यावा. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पूर्वलक्षी प्रभावाने ग्रॅज्युटी लागू करावी. तसेच ती होईपर्यंत अंगणवाडी सेविका आणि मिनी सेविकांना किमान वेतन म्हणून 20,000 रुपये आणि मदतनीसांना 18,000 रुपये वेतन देण्याची मागणी या आंदोलनाद्वारे करण्यात आलाय. सूर्यमणी गायकवाड, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचा कार्याध्यक्ष. आजचा हा मोर्चा आमचा केंद्र सरकार आणि मोदी सरकारचे विरोध. गेली 6 वर्ष मोदी सरकारने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना 1 रुपया मानधन वाढ दिली नाही. महागाई गगनाला भिडलेली आहे. गॅस सिलेंडर 1150 रुपये झाले, खायचं तेल 200 रुपये झाले. या सेविकांनी, गरीब सेविकांनी जगायचं कसं हा मोठा प्रश्न आमच्या समोर आहे. त्यामुळे आमची आजची मागणी ही आहे की ह्या केंद्र सरकारने अंगणवाडी सेविकांना शासकीय सेवेचा दर्जा द्यावा. त्याचप्रमाणे माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पूर्वलक्षी प्रभावाने ग्रॅच्युटी लागू करावी. तसेच हे होईपर्यंत अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेविकाने मिनी सेविकेला किमान वेतन 20,000 रुपये आणि मदतनीसाला 18,000 रुपये द्यावे अशी आमची मागणी आज आहे. त्यामुळे आज आम्ही त्या थाळीनाद आंदोलन केलेलं आहे. मोदी सरकारने कोरोना आल्यावर थाळ्या वाजवल्या होत्या, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. मात्र आज आम्ही आमचा उपयोग आमच्या पोटासाठी व्हायला पाहिजे, आमच्या कुटुंबासाठी व्हायला पाहिजे, आमच्या मुलाबाळांच्या आरोग्याचा, शिक्षणासाठी व्हायला पाहिजे. म्हणून आज आम्ही आक्रोश आमचा आहे. त्यामुळे आम्ही आज थाळीनाद आंदोलन केलं.